श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांची 128वी पुण्यतिथी उत्सव सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर ते बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 पर्यंत साजरी करण्यात येणार आहे। पालखी उत्सव व धार्मिक कार्यक्रम असे 3 दिवस हे कार्यक्रम चालणार आहेत। श्री दत्त संस्थान उत्सव समिती पंत बाळेकुंद्री यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सोमवारी दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता प्रेमध्वजाची मिरवणूक श्री पंतवाडा समाधीवी गल्ली बेळगाव येथून निघणार आहे। यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री वाड्यामध्ये पोहोचेल। या पालखीचे वास्तव्य काही वेळ मुतगे गावामध्ये देखील होणार आहे। मुतगे गावामध्ये या पालखीचे वास्तव्य झाल्यानंतर ही पालखी पुढे मार्गस्थ होऊन पंत बाळेकुंद्री येथे पोहोचेल। सायंकाळी 5 ते 8 पर्यंत प्रेम ध्वजारोहण सह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत। दुसऱ्या दिवशी पुण्यस्मरण कार्यक्रम, पालखी सेवा असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर तिसऱ्या दिवशीही दुपारी 12 वाजता महाप्रसाद व टिपऱ्या खेळण्याचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती यावेळी देवस्थान पंत संस्थानचे सदस्य प्रकाश जोशी यांनी दिली। श्री गुरुदेव दत्त, मी पंत बाळेकुंद्री संस्थानतर्फे प्रकाश जोशी बोलत आहे। पंत महाराजांची 118वी पुण्यतिथीचा उत्सव 30 तारखेला सुरुवात होणार आहे। 30 तारखेला प्रेमध्वजारोहण असतो, म्हणजे झेंडा म्हणतो आम्ही त्याला, त्याचा कार्यक्रम संध्याकाळी 8 वाजता असतो। तत्पूर्वी तो जो झेंडा आहे बेळगावला पंतवाडा जो समाधीवी गल्लीमध्ये होता तिथं आता पंत कॉम्प्लेक्स बांधलं गेलेलं आहे, तिथून ते मिरवणुकीनं इथं येतं आणि बाळेकुंद्रीतला जो वाडा आहे त्या वाड्यामध्ये जाऊन तिथून परत ते मिरवणुकीनं अमराई म्हणजे जिथं पंत देवस्थान आहे तिथं येते आणि तिथून रात्री 8 वाजता प्रेमध्वजारोहणचा कार्यक्रम होतो। हा उत्सवाच्या सुरुवात ही प्रेमध्वजारोहणानं होते। त्याच्यानंतर दुसरा दिवस जो आहे आश्विन वद्य तृतीया, तो जो आहे मंगळवारचा दिवस, तारीख 31, तो पंत महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस। त्या दिवशी पंत महाराजांचं जे काय पुरातन वास्तू 250 वर्षापूर्वीचा गावातला जो वाडा आहे तिथून त्या मिरवणुकीला, पालखीच्या मिरवणुकीला सुरुवात होते। गावातलं ग्रामदैवत जे आहे रामेश्वर मंदिर म्हणून त्याला परिक्रमा करून ते 7:30 सुरू झालेली ही पालखी सेवा पंत बाळेकुंद्रीच्या अमराईला म्हणजे पंत मंदिरला येऊन पोहोचायला 2:30 वाजता, या मध्यंतरीच्या काळात गावातून बऱ्याच ठिकाणी आरती वगैरे होतात आणि या पंत महाराजांच्या या पालखीसमोर भजन मेळावे असतात आणि सगळा लवाजमा असतो आणि भजनात आनंद आणि भजनात सहज समाधी या पद्धतीने भजनात सगळा रमारमण झालेले पंत भक्त 2:30 वाजता अमराईत येऊन पोचतात आणि अमराईत आरती झाल्यानंतर सकाळचा हा भाग संपतो। त्याच्यानंतर रात्री 8 वाजता अमराईत परत पालखी सेवा सुरू होते आणि ती पालखी सेवा पंत मंदिरला 3 परिक्रमा घालून रात्री 12 ते 12:30 दरम्यान ही परिक्रमा संपते। तो उत्सवाचा महत्त्वाचा दिवस पालखीचा संपतो आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला सांगायचं म्हणजे 1 नोव्हेंबरला ते म्हणजे बुधवारच्या दिवशी महाप्रसाद असतो। महाप्रसाद हा इथला सर्वधर्म समभावाचा प्रतीक आहे। पंत महाराजांच्या सुरुवातीला प्रवेशद्वार जे आहे महाद्वारचं गेट, त्यापासून आतल्या बाजूला असलेल्या धुणीपर्यंतच्या 12 एकर एरियामध्ये किमान 50,000 लोक एका वेळेला बसून महाप्रसाद घेतात। तर हा एक कार्यक्रम महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि असे हे 3 दिवस हे उत्सवाचे होऊन दुपारनंतर महाप्रसाद झाल्यानंतर उत्सवाची परतीची यात्रा सुरू होते। त्यानंतर प्रेमानंद टिपरी आणि संध्याकाळी परतीची पालखी गेल्यानंतर उत्सवाची समाप्ती होते। असा हा 3 दिवसाचा उत्सव आहे। पोलीस बंदोबस्त यासाठी वर्षाला ठरलेला, आता 118वी पुण्यतिथी आहे त्यामुळं लाखो लोकांचा जमाव जमलेला असतो। तुम्हाला सांगतो 3 दिवसात आमच्याकडे पंत बाळेकुंद्रीला 1 लाख लोकांचं येणं जाणं असतं, त्यामुळं पंत बाळे इथले जे काय मारेआळ पोलीस स्टेशन अधिक बाहेरनं मागवलेला पोलीस फोर्स या सगळ्यांची इथं व्यवस्था असते, त्यांनी इथली सगळी सुव्यवस्था ते पाहतात। मुंबई येथून आलेले पंत बाळेकुंद्री यांचे नातू यांच्या हस्ते मुहूर्तमेढ करून या उत्सवाचा शुभारंभ करण्यात येणार आहे। या पंत बाळेकुंद्री महाराज उत्सवाला गडिंग्लज, आजरा, गारगोटी, चंदगड सह मुंबई या भागातून दत्तांचा जयघोष करत भाविक या उत्सवात सहभागी होणार आहेत।
महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव।